उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केलाय. गेल्या 5 वर्षांमध्ये कीर्तिकरांनी कोणतीच विकास कामं केली नाहीयेत, त्यामुळे शिवसेनेचा मतदार माझ्याकडेच वळणार असल्याचा विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केलाय. यासोबतच संजय निरुपम यांनी विकासाच्या मुद्द्यावर खुली चर्चा करण्याचं आवाहन गजानन कीर्तिकर यांना दिलंय. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार सुरू आहे आणि प्रचारादरम्यान आपण बघतोय संजय निरुपम यांच्याकडनं रोड शो केला जातोय आणि मोठ्या संख्येनं शक्तीप्रदर्शनसुद्धा मुंबईच्या विविध भागांमध्ये संजय निरुपम यांच्याकडनं केलं जातंय. मेरे सामने जो उमेदवार हैं वो शिवसेना के सिटिंग खासदार हैं और वो एकदम से निष्क्रिय किस्म के खासदार हैं. 5 साल उन्होंने कुछ भी नहीं किया, उनके खिलाफ जबरदस्त असंतोष है, यहाँ तक कि उनके अपने मतदाताओं के बीच असंतोष है और उसका नतीजा ये निकलेगा कि उनके लोग भी मुझे वोट देंगे, मेरे लोग तो वोट देंगे ही देंगे. लेकिन कल आपने एक उनको चिट्ठी भी लिखी है और कहा है कि ओपन डिबेट होनी चाहिए, क्या कुछ आपकी भावना है और आपको क्या उनकी ओर से कुछ रिप्लाई आया है? बिल्कुल, मैंने उनको कल चिट्ठी लिखी है गजानन कीर्तिकर जी को कि आप 5 साल यहाँ पर सांसद थे, खासदार थे, तो आपने 5 सालों में क्या किया, जरा आइए लोगों के सामने बताइए और आने वाले 5 सालों में अब फिर से वोट मांगने आए हैं तो आगे आप क्या करेंगे, जरा ये भी बताइए और इस पर खुली चर्चा हो, जगह टाइम ठिकाना सब आपको तय करना है. लेकिन अभी तक उनकी तरफ से कोई रिस्पॉन्स नहीं आया. या ठिकाणी विजयाचा विश्वास संजय निरुपम दाखवत आहेत आणि यासोबत या ठिकाणचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना खुलं आवाहन संजय निरुपम यांनी दिलंय खुली चर्चा विकासावर करण्याचं. त्यामुळे आता गजानन कीर्तिकरकडनं काय उत्तर येतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अरुण पेडणेकरसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. जाऊयात पुण्याला. पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला बहुतांश पुणेकरांचा विरोध असला तरी अनेक जण सुरक्षा म्हणून तर बरेच जण दंड नको म्हणून हेल्मेट वापरतायत. पण म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे. लोकसभा निवडणुकीत एक पुणेरी पुणेकर हेल्मेट सक्ती रद्द करून निवडणूक लढवतोय आणि त्यासाठी त्यानं निवडणूक चिन्ह हेल्मेटच घेतलंय. कारण पुणेकर फक्त बोलतच नाही तर करून दाखवतात. कसं बघा. नाव रमेश धर्मावत, निवडणूक चिन्ह हेल्मेट, पक्ष पीपल्स युनियन पार्टी. दुचाकी चालवताना डोक्यावर घातलं जाणारं हेल्मेट पुणेकरांच्या मात्र चांगलंच डोक्यात गेलंय. अनेक वेळा त्याला पुणेकरांनी कडाडून विरोध केला, आपण तो बघितला. पण ऐन निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप हे दोघंही ते मुद्दा विसरले म्हणून रमेश धर्मावत यांना हेल्मेट सक्तीचा मुद्दा उचलून मैदानात उतरावं लागलंय. हेल्मेट हे स्वेच्छेचं आणि सुरक्षिततेचं आहे, हेल्मेट हे सक्तीचं नक्कीच नाही आहे. पण हेल्मेट सक्तीच्या नावावर पुणेकरांची आर्थिक लूट चालू आहे, शोषण चालू आहे आणि असंतोषाचं प्रतीक झालेलं आहे. हेल्मेट चिन्ह आपण मागून घेतलं आहे की पुणेकरांच्या असंतोषाचं प्रतीक आहे. एकीकडे पालकमंत्री असलेले भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे, तर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी या मुद्द्यावर बापटांच्या सुरात सूर मिसळत आहेत. पण धर्मावत यांना मात्र तो नुसता देखावा वाटतोय. अस्सल पुणेकर आपणच आहोत असा रमेश धर्मावत यांचा दावा आहे. बरं, हेल्मेट चिन्ह घेऊन प्रचार करणारे धर्मावत हेल्मेट न घालताच प्रचार करतायत बरं, कारण दंड झाला तर घाबरायचं काम नाही. कारण प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती आहे तब्बल 24 कोटींच्या घरात. माझं एवढंच म्हणणं आहे की मी प्रामाणिक आहे आणि मी खरी संपत्ती दाखवलेली आहे आणि हे सगळं पुणे शहरांना माहिती आहे की जे बरोबरचे उमेदवार आहेत त्यांच्या खऱ्या प्रॉपर्ट्या किती ते दाखवतात किती, तर त्याच्यावरती मी काही बोलणार नाही. ते आमच्या वडिलांची मेहनत आहे आणि घरच्यांची मेहनत आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आहे. बाकी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी इलेक्शन लढवतोय. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न पुण्यातूनच विचारला गेला. हेल्मेट घालावं की न घालावं यावरून पुण्यात हॅमलेट झाला असता एवढी चर्चा झाली. सिर सलामत तो हेल्मेट 50 असं असलं तरी पु ल देशपांडे म्हणतात तसं तुम्हाला पुणेकर व्हायचं असेल तर चुकीचा असेल तरी मुद्दा सोडायचा नसतो. आणि रमेश धर्मावत तेच करतायत, तेही पुण्याबद्दल जाज्वल्य अभिमान दाखवत. पुण्यात हेल्मेट सक्तीवर सार्वमत वगैरे घेतलं गेलंय, आता पुणेकर या हेल्मेटला स्वीकारतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोक.